तुम्ही पण भारत नेपाळ सीमावाद ह्या मुद्द्यावर एक सर्वसामान्य जनता आहात का? तर जाणून घ्या, नेपाळने अचानक आपला नकाशा का बदलला, नेपाळी नेतृत्व अचानक भारत विरोधी का झाले, विवादित क्षेत्र नेमके कुणाचे आहे, नेपाळच्या ह्या खेळीमागे कोणाचा हात आहे, ह्या वादावर उपाय काय आहे, भारताचा नेपाळ मित्र म्हणून टिकेल का, इत्यादी प्रश्नांची उत्तरे मराठीत जाणून घेण्यासाठी पुढील काही मिनिटे माझ्यासोबत राहा. सुरू करण्याआधी आमचे मागील व्हिडिओ बघायला विसरू नका. लिंक कमेंट बॉक्स व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आमच्या पानालाही आपली आवड नक्की दर्शवा. नेपाळने आपल्या नवीन तयार केलेल्या नकाशामध्ये भारताच्या 3 महत्त्वाच्या प्रदेशांचा समावेश केला आहे, ज्यांचे क्षेत्रफळ सुमारे 395 स्क्वेअर किलोमीटर इतके प्रचंड आहे. त्यामध्ये लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरी ह्या प्रदेशांचा समावेश होतो. हे तिन्ही प्रदेश भारताच्या उत्तराखंड राज्यामध्ये येतात आणि ह्या प्रदेशांजवळच भारत, नेपाळ व चीनची सीमा एकत्र येते. मग नेपाळ ह्याच भागावर आपला दावा का करत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडा इतिहास पाहावा लागेल. रोटी बेटी का रिश्ता असलेले नेपाळ व भारत ह्यांच्यामध्ये खूप प्राचीन संबंध आहेत. धार्मिकदृष्ट्या तर हे दोन देश बांधलेले आहेतच, शिवाय व्यापार व संस्कृती ह्यांच्यामुळे देखील त्यांच्यातील मैत्री घनिष्ठ आहे. सीतेचे माहेरघर जनकपूर, गौतम बुद्धांचे अस्तित्व असलेले लिंबिनी आणि इतर बरेच उल्लेख रामायण व महाभारतात नेपाळबद्दल आढळतात. इंग्रजांचे जेव्हा भारतावर शासन आले तेव्हा इंग्रजांना तिबेटशी व्यापार करायचा होता, त्यामुळे त्यांना तिबेटला जोडणारा एखादा मार्ग पाहिजे होता. तत्कालीन गव्हर्नर हेस्टिंगने तिबेटच्या शेजारील नेपाळवर लक्ष केंद्रित केले, तेथील राजांना परवानगी मागितली, परंतु तत्कालीन राजांनी नकार दिला. मग सीमावादाचे कारण सांगून इंग्रज व गोरखा ह्यांच्यामध्ये 1814 ते 1816 पर्यंत लढाई झाली, त्यालाच अँग्लो गोरखा वॉर असे म्हणतात. त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. गोरखा सैन्याने आपल्या अतुलनीय शौर्याने इंग्रजांविरुद्ध लढा दिला, पण युद्ध गोरख्यांनी हरले आणि सध्याच्या बिहारमधील सुगोली येथे एक करार झाला, ज्याचा उल्लेख सध्याचे नेपाळ सरकार करत आहे. त्या करारान्वये इंग्रजांनी नेपाळकडून बराच प्रदेश घेतला, त्यामध्ये कुमाऊ, तराई व सिक्कीम ह्यांचा समावेश होतो. त्या करारानुसार पश्चिमेकडे काली नदीपासून ते पूर्वेकडे मेची नदीपर्यंत नेपाळचे साम्राज्य असेल. ह्या करारान्वयेच ब्रिटिशांनी गोरखा सैनिक ब्रिटिश सैन्यात भरती केले जातील असेही सांगितले होते व 200 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. ब्रिटिश व भारतीय सैन्यामध्ये गोरखा सैनिकांचा अजूनही वापर केला जातो. गोरखा सैनिक हे आपल्या अतुलनीय शौर्यासाठी व पहाडी युद्धांसाठी ओळखले जातात. हा सीमा प्रश्न उद्भवण्याचे कारण म्हणजे हे काली नदीच्या उगमस्थानामुळे आहे. भारत जे उगमस्थान मानतो तो नेपाळ मानत नाही आणि नेपाळ जे मानतो तो भारत मानत नाही, त्यामुळे लिपुलेख, कालापानी हा भाग ह्या दोन उगमस्थानाच्या मध्ये येतो, त्यामुळे नेपाळ देखील ह्या भागावर दावा करू लागला आहे. तत्कालीन परिस्थितीनुसार तेव्हा बरोबर नकाशा न काढल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. ह्या वादाला सुरुवात झाली ती 8 मे रोजी, जेव्हा भारताचे रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी दारचुला ह्या उत्तराखंड येथील ठिकाणाहून 80 किलोमीटर लांब रस्त्याचे उद्घाटन केले, जो कैलास मानसरोवरला जोडतो. मुळात 2019 भारताने 370 कलम काढल्यानंतर जो नकाशा तयार केला होता त्यालाही नेपाळने दबक्या आवाजात विरोध केला होता. परंतु हा मुद्दा आत्ताच काढायचे कारण वेगळेच आहे. सुमारे 200 वर्षापासून हा पूर्ण भाग भारतातच आहे, तेव्हा ह्या भागाला नेपाळचा कधीच विरोध नव्हता. नेपाळी राजांनी देखील ह्या भागावर कधीच दागाव ठोकला नव्हता. मग अचानक आत्ताच नेपाळने असे का केले? नेपाळी पंतप्रधान भारताविरोधी वक्तव्य का करत आहेत? अचानक नेपाळ भारतावर टीका का करू लागलाय? हे प्रश्न समजून घेऊया. नेपाळची भौगोलिक परिस्थिती पाहता नेपाळला पूर्णतः भारताने आणि चीनने वेढलेले आहे. नेपाळचा व्यापार भारतावर अवलंबून आहे, परंतु 2015 भारत नेपाळ सीमेवर भारतातून जाणारा माल, पेट्रोलियम, खाद्यपदार्थ इत्यादी सीमेवरील मधेशी लोकांच्या आंदोलनाने अडवण्यात आला व कथाकथित इकॉनॉमिक ब्लॉकेट सुरू झाल्याची बोंब नेपाळमधील डावी मंडळी करू लागली.
भारताने त्यावर उत्तरही दिले, परंतु नेपाळला तितके तसे पटलेले नाही। तेव्हापासून भारत नेपाळ व्यापार थोडा मंद झाला। ह्याच गोष्टीचा फायदा चीनने घेतला। त्याचवेळी नेपाळी अंतर्गत राजकारणात चीन शिरला। तिथल्या कम्युनिस्ट पक्षांमध्ये चीनने हस्तक्षेप केल्याचे तज्ज्ञ सांगतात। व खड्गा प्रसाद ओली 2015 साली पंतप्रधान झाले व अल्पावधीतच पडले। त्याचा दोष ते भारताला देतात। ओली पुन्हा पंतप्रधान झाले ते 2018 तेव्हापासून त्यांनी चीनसोबत संबंध खूप चांगलेच वाढवले। पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे चीनने आपल्या वन बेल्ट वन रोड ह्या प्रकल्पासाठी नेपाळचा वापर केला व आपल्या बाजूने वळवले। मध्यंतरी वाढता भ्रष्टाचार, पेट्रोल दरवाढ ह्या सर्वांमुळे ओलींवर खूप जास्त दबाव होता। म्हणून हा दबाव कमी करण्यासाठी ओली यांनी राष्ट्रवादाची पाणी पाजून हा मुद्दा वर उचलला। चीनने आपला मोर्चा नेपाळकडे वळवला असून तिबेटमधून पळून येणारे लोक नेपाळने घेऊ नयेत ह्यासाठी नेपाळवर दबाव वाढवला। चीन मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स नेपाळमध्ये बांधत आहे। चीन काठमांडू ते तिबेटमधील ल्हासापर्यंत रेल्वे प्रोजेक्ट करत आहे। नेपाळ व्यापारासाठी पूर्णतः भारताच्या बंदरांवर अवलंबून आहे, त्यामुळे चीनने आपली 4 बंदरे नेपाळला खुली करून दिली आहेत। सांस्कृतिक जवळीक साधण्यासाठी आता तर नेपाळी शाळांमध्ये चीनी भाषा मँडेरिन शिकवली जात आहे। ह्या सर्व कारणांमुळे नेपाळने असे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे, परंतु चीनही नेपाळला दगा देत आहे। चीनने नेपाळची बरीच जमीन हडपली आहे असे रिपोर्ट्स हल्ली येत आहेत। नेपाळला भारताने पूर्णतः वेढलेले आहे। नेपाळचा 203 व्यापार भारतासोबत होतो। नेपाळच्या उत्तरेकडे 4000 किलोमीटरपर्यंत सागरी किनारा नाही आहे, त्यामुळे त्यांना निर्यातीसाठी भारतातील बंदरांचा वापर करणे गरजेचे आहे। चीनचा किनारा दूर असल्याने त्यांना भारतावरच अवलंबून राहावे लागणार आहे। शिवाय नेपाळमधील 60% एक्सपोर्ट भारतासोबतच होतो। त्यांना 15% महसूल भारतातून भेटतो। जवळपास $396 मिलियन दरवर्षी भारतातून नेपाळला जातात। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे जवळपास 8 दशलक्ष लोक भारतात काम करतात। एवढी डिपेंडन्सी असलेल्या ह्या इवल्याशा देशाला भारताशी वैर परवडणारे नाही। नेपाळ व भारतात येण्या जाण्यासाठी बॉर्डर फ्री आहे। भारतीय उद्योगही इथे गुंतवणूक वाढवत आहेत। आणि भारताच्या पहाडी युद्धांसाठी प्रसिद्ध असलेल्या खुंखार गोरखा रेजिमेंटमध्ये सुमारे 32,000 सैनिक नेपाळी आहेत। त्यामुळे नेपाळ आपल्या राजनैतिक दबावापोटी ह्या गोष्टी करत असला तरी हे वैर त्यांना परवडणारे बिलकुलच नाही आहे। ह्या सर्व घटनेमध्ये प्रश्न येतो, चूक कोणाची आहे? जर 200 वर्षापासून त्या भागावर भारताचे राज्य आहे तर अचानक दावा ठोकणे हे चुकीचे आहे। ह्याबाबत भारतीय विदेश मंत्रालयाने देखील नेपाळला चांगले सुनावले आहे। हा क्लिष्ट मुद्दा भारत जितक्या लवकर योग्य संभाषणाद्वारे सुधारावेल तितके चांगले आहे, कारण ते तसे नाही झाले तर चीन ह्या मुद्द्यामध्ये लक्ष घालेल व ते भारतासाठी खूप घातक आहे। भारताने हे संबंध नेपाळला जास्तीत जास्त मदत करून व सलोख्याचे संबंध जपून ह्या मुद्द्यावर तोडगा काढणे अतिशय गरजेचे आहे। हा आपला हिमालयातील इवलासा दोस्त विषारी ड्रॅगनचा बळी न पडता आपल्या जुन्या दोस्ताकडे परत येईल हीच अपेक्षा आहे। जय हिंद।